चाललंय आमच्या भावांचं बहिणींचं? आमचं काय चाललंय ओगा काम? तुमच्या दाजींनी आणलेल्या वालाच्या शेंगा ते दिशी निसल्याच नव्हत्या, ते निसायचं चाललंय आताशी काम. कोण कोण निसू लागतय? मी पण निसू लागते. अजून? मी पण निसू लागते. मी निसू लागते. सगळी निसाय बसल्या शेंगा. आणि तुमचं दाजी तर काय अजून कामावच आहे तर घरी नाही तर आलेलं. तर शेंगाचं कालवण कुणाकुणाला आवडत? मला पण आवडत. वालाच्या शेंगाचं कालवण कुणाकुणाला आवडत? मला. कोरड्यास का कालवण दादी? कोरड्यास. दाद्याला कोरड्यास आवडतय. होय दादी, कसलं असतं कोरड्यास? असलं असतं कोरड्यास. दाद्या म्हणतो असलं असतं कोरड्यास. बघा, आणि त्याच कालवण होत, कोरड्यासाच कालवण होत. दाद्या हुशारच आहे. दाद्याने आज काय लिहिलं? चिचूचा पाला पेरलं. काय चिचूचा पाला? डोक्यात पडलाय दाद्याच्या चिचूचा पाला. दाद्या हुशार आहे. दादे एकच नंबर हुशार आहे. दादू एबीसीडी म्हणा बर. मला म्हणतच नाही. मग काय म्हणता येत तुम्हाला? एक रे एकाचा म्हणा. दोन रे दोनाचा. दोन रे दोनाचा. एक रे एकाचा. एक रे एकाचा. दोन रे दोनाचा. दादा दिसतोय का? दोन रे दोनाचा. काय आपल्याला दिसत नाही आपण? मग आता दिसलं का? दाद्या दिसतो का? दाद्या पहिला दाद्या दिसला पाहिजे. दाद्या पहिला. होय दाद्या, आपल्याला चालल्यात वालाच्या शेंगा निसायचं काम. वालाच्या शेंगा निसू, मस्त पैकी कालवण करू वालाच्या शेंगाच. दाद्या है ना? दाद्या तोंडात नको लागा तोडू. खिडक्या मिडक्या बघ बया. सगळ्या भावांचं बहिणींचं जेवण झालं असेल का? तुमची पुनम ताय कवा जेवली विचारा पुरींला. कवा जेवली? किती वाजलेत आता? आता चेअर वाजल्या. चेअर वाजता सकाळचं जेवण केलंय. पप्पा कवा येतील का? मम्मी पप्पा येतील की? आता दोन चार दिवस झालेलंय, गार सुटलंय पावसा पाण्याच. लय पाऊस पाणी ती तसलं चाललं ना, बारका पाऊस. लय गार लागत, थंडी गार चालू होतोय. आणि मग काय दुखणी बहिणींची लक्षणं? बाकी दुसरं काय आहे तवा? होय दादे, दुखणे बहिणी आणि दादे तर लय हिंड तू पावसा पाण्याचा बाहेर. वालाची शेंगा कुणाकुणाला आवडते? ते मला. तुम्हाला आवडतात पण मामांना मावश्यांना कुणाकुणाला आवडते ती विचारते मी. आयो कुणाकुणाला आवडतात वालाची शेंगा? कमेंट करून सांगा. सगळ्यांनी कमेंट करून सांगा. या वालाच्या शेंगात लय मुंगे गेले होत्या. मग मी बघत होते वाला. अजून शेवग्याच्या शेंगा बी आहेत या? त्याचं बी करायचंय आपल्याला कालवण. पण शेवग्याच्या शेंगाचं पाता करावं लागल आणि वालाच्या शेंगाचं सुख करावं लागल. जरा चांगला बेत असलं ना, जरा उलशाक बाजरीच्या भाकरी ही आणि पावसा पाण्याचा असं जरा चांगला बेत असला ना, मग चणचणीत झणझणीत असा खाऊ वाटतो भारी पैकी. होय दादी, खाऊ वाटतो ना? वाटतो. खाऊ वाटतो भारी बेत, चणचणीत झणझणीत. काय आळ्या बघा पुरा.
किडक मिडक असल्या उग पोट फुगायची. ह्या दिवसात लय पोट दुखतात बर का, जरा संभळून. आंब फिंब खाऊ नका, भुईमुगाच्या शेंगा बी खाऊ नका. ह्या दिवसात आहे ना डाळतीयात, भुईमुगाच्या शेंगा, आंब, मेथी, हा मेथीची भाजी. उग पोट दुखायची लक्षण आहे तिथे. खाऊ नका कुणी. तुला तर लय आवडती भाजी, शेपूची भाजी होय. आवडती मला. काय आवडती? आवडती शेपूची भाजी. आता नाही खायची, आता नाही खाणार. पावसा पाण्याच्या दिवसात अजिबात शेपू फिपू खायचे नाही कोणी. नाही आता आपल्या एवढ्या वालाच्या शेंगा निसून तुमचं दाजी काय अजून आलं नाही तर म्हणतात लॉकडाऊन पडायचं, लॉकडाऊन पडायचं. काय होय पडायचं काय लॉकडाऊन? एक पाऊस आला, या पावसाने एक नको नको केलंय कपडा वाळाना ना चोपडा वाळाना. कपडे सुद्धा वाळून नाही देत. कपडे सुद्धा वाळून नाही दे ना पाऊस. काय म्हणते? आपू दीदी. हा आपू दीदी म्हणते. हा आपू दीदी काय करते? आलाय बघू मी करते ना. हा तुम्ही लय गप गप आहेत. कोण तुम्ही? मी काय गप गप? बोला करा. बोल ना मामांना मावशी. मामांनो मावशांनो जेवण झालं का तुमचं? मामांनो मावशांनो जेवण झालं का तुमचं? मामांनो मावशांनो. आता टायमिंग झालाय चहाचा. आमचा कालवण चाललंय. आता संध्याकाळचं चाललंय ती. आमचं अजून कालवण चाललंय. मग संध्याकाळचं चाललंय. मग काय संध्याकाळी कालवण नाही करायचं? म्हणजे संध्याकाळचं काय बसायचं होत तस? हा पूर्वा म्हणते आमचं आताशी कालवून चाललंय. बघितलं का अवघड आहे आता का होईन कालवण? मग का बघायचं? पापा येऊस तर होईल ना आपलं कालवून वस्त्री होय. वालाच्या शेंगाच करू आज कालवण आपण मस्त पैकी. कालवण कराय वालाच्या शेंगा. अजून हे जे शेंगा गवारीचे शेंगा बी होते ना? गवारीच्या शेंगा आहेत की वाटतय ते बी नीट करावे लागते. जम्पर फिंपर शिवायचं पडते तर लय. घरातला झाडून आणखी काढावं लागत. हा घरातला झाडून लुटून बी काढावं लागल. बाहेर पावसाने चालावं लाय व्हायला धुमाकूळ. काय लिंब बी आहे तर लिंबाची मिरची केली असती बर का गोडवाने खायला, पण नग पावसा पाण्याचं बिह वाटतय. जरा थोडीशी मिरची टाकायची, लिंब जास्त टाकायची. नग ग बाया आंबाड झाली तरी खाऊ वाटत बाई, त्याला मिरची पाहिजे मापा. ठीक आहे लिंब बाई. पडली काय पडली ग पडली? मम्मी ती घामेला दिग मम्मी. झाड रडतात कधी कधी? कवा बघितली रडलेली तू? बघितल्यात. बघितल्यात कवा? त्यांचं फुल तोडल्याव ना. त्यांचं फुल तोडल्याव म्हणजे त्यांचे बाळ असतात ती. अस ना झाडांचे बाळ असतात फुलं, ती रडते ती फुलं तोडल्याव. फुलं नका तोडे जाऊ कोणी. शिवण्या म्हणती फुलं नका तोडू कोणी होय. शिवण्याच म्हणणं आहे कोणी सुद्धा फुलं तोडायची नाहीत होय शिवण्या. अजिबात फुलं तोडू नका कोणी. शिवण्या तू तोडती का? मी नाही. हा मी नाही तोडत. नाही तोडत तू?
चिचांची लेकर असते तो चिचांची लेकर आहेत ना असे चिच खायची बनतात अस ना चिचांची लेकर असते चिचची फुलं हाय का माहिती तुम्हाला खायला बनते खायला बनतात मग ती चिचा दादू अय दादू काय दादू आय दादू काय मन एक झाड लावू मित्र एक झाड लावू एक झाड लावू एक झाड लावू एक झाड लावू मित्र एक झाड लावू एक झाड लावू एक झाड लावू त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्र एक झाड लावू एक झाड लावू एक झाड लावू त्याला पाणी घालू मित्र त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाकू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाकू एक झाड लावू मित्र एक झाड लावू एक झाड लावू एक झाड लावू त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू त्याला पाणी घालू पुढं काय आता मला नाही ना माहित नाही माहित आता नाही माहित पुढं चला तर भावांनो बहिणींनो कसं काय वाटलं एक झाड लावू मित्रा दादूच होय दादू विचार की मामांना मावशांना आमचं गाणं कसं वाटलं कमेंट करून सांगा चला सगळ्यांना बाय आपली आपली काळजी घ्या हा डेटा प्लस आलाय आता डेटा प्लस आलेला आहे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या डेटा प्लस मम्मी हा डेटा प्लस तिसरी लाट अगं बाबू कसला काय नो डेटा प्लस आता ती लाल डोळ होत्या जण त्यांनी मला काय वाटलं माहिती मम्मी मला वाटलं की मोबाईलचा डाटाच खर खर अग डेटा प्लस कसला आहे काय ना ते डेटा प्लस अगं बाबू चला तर भावांना बहिणींना आपापली काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय.